नागपूरमध्ये एका कैद्याचा खून झालेला आहे. आयुष बुगलिया नावाच्या या कैद्याचा खून झालेला आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्येच ही हत्या झालेली आहे. नागपूरमध्ये गाजलेल्या कुश कटारिया हत्या प्रकरणातील हा प्रमुख आरोपी आहे. कैद्यांच्या आपापसातील भांडणातून हा खून झाला असावा अशी प्रथमदर्शनी माहिती पुढे येते आहे. मात्र मध्यवर्ती कारागृहामध्येच एका कैद्याचा खून झाल्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे. आयुष फुगलिया असं या कैद्याचं नाव आहे. याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांच्याकडून. अखिलेश, काय नेमकं घडलंय? खळबळजनक प्रकार आहे. नागपूरच्या गाजलेल्या कुशकटिया प्रकरणातला हा आरोपी होता आणि त्यांनी ह्या 8 वर्षाच्या मुलाचं अपहरण करून त्याचा खून केला होता आणि त्याला दुहेरी जन्मठेप न्यायालयात ठोठावली होती आणि त्यानंतर्गत तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. आज पहाटे 6:30 वाजता त्याचं बाकी कैद्यांशी भांडण झालं आणि त्या भांडणाचं परिवर्तन इतकं भीषण झालं की त्याच्यामध्ये त्या इतर कैद्यांनी त्याला मारहाण केली, जबर मारहाण केली, त्याचा मृत्यू झाला. अतिशय खळबळजनक प्रकार आहे, कारण नागपूरच्या ज्या मध्यवर्ती कारागृहात नेहमी विविध कुठल्या तरी प्रकरणाकरता नेहमी हातात राहिले. याच कारागृहातून 5 कट्टर कैदी 2 वर्षापूर्वी पाहिले होते. त्यापैकी एका कैद्याचा अजूनही शोध लागला नाही. त्यामुळे नागपूरचा कारागृह नेहमीच वादात राहिला आणि ही मोठी घटना घडली आहे. तुरुंगामध्ये अशा प्रकारे एका कैद्याचं खून होणं हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे या तुरुंगातली एकूण सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न सर्वांच्या ऐरणीवर आलाय आणि एकूणच आता या संदर्भात सरकार काय भूमिका घेते किंवा तुरुंगाच्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे हे बघणं अतिशय महत्वाचं ठरेल. अमोल, धन्यवाद अखिलेश या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.